हरिभक्त परायण ने हाताई भोसले मावळे यांनी आपल्या कीर्तनात आई या शब्दाचे मायेचे महत्त्व विशद केले. मुलगा मुलगी असा भेद करू नका, भ्रूण हत्या करू नका, आई वडिलांची सेवा करा. आईची माया या विषयी काही कथा आणि घटनांचा संदर्भ देत उपस्थितांची मने जिंकली आहेत. आपल्या भारदस्त आवाजात भावनिक साथ घातली आहे. तरुण मुलांना कष्टाचा पैसा आणि समाधानाचा मार्ग सांगितलाय. माळुंगे पडवळ गावात पहिल्यांदाच आईच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सामाजिक शैक्षणिक आणि धार्मिक उपक्रम राबवण्यात आल्यानं सर्वच ग्रामस्थांकडून कौतुक होते. पार्वतीबाई प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल बबनराव चासकर यांनी पार्वतीबाई यांचा 99वा वाढदिवस माळुंगे पडवळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणात आयोजित केला होता. शनिवार दिनांक 21 मे 2022 रोजी आयोजित सोहळ्यात पार्वतीबाई यांना 21 महिलांनी पंचामृत जलाभिषेक करून औक्षण केले. सायंकाळी पालखीतून मिरवणूक काढून गावातील सर्व देवतांचं दर्शन केलं. 7 ते 9 या वेळेत हरिभक्त परायण नेहाताई भोसले यांचे कीर्तन झाले. नेहाताई यांनी आपल्या कीर्तनात गोष्ट आणि तुकाराम महाराजांच्या अभंगातून आईचे महत्त्व, कष्टाच्या पैशांचे महत्त्व पटवून दिले. तदनंतर पार्वतीबाई प्रतिष्ठान संस्थेच्या वतीनं कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केलेल्या आईची सेवा आणि रुग्णांची सेवा केलेल्यांचा सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलाय. यामध्ये आदर्श महिला सरपंच सुजाता चासकर, बाबाजी चासकर अध्यक्ष हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठान, डॉक्टर विठ्ठल चासकर तंटामुक्ती अध्यक्ष दत्ता गांजाळे सरपंच मंचर, सविता पडवळ पोलीस पाटील मंचर पोलीस ठाणे, राजेंद्र हिले विलास साबळे प्राथमिक आरोग्य केंद्र, डॉक्टर भास्कर साबळे सौ क्षितिजा शिंदे चासकर आदींना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉक्टर प्रफुल्ल किसन आवटे यांना जीवनदाता पुरस्कार आणि सुनीता चासकर यांना आदर्श सुनबाई पुरस्कार सरपंच सुजाता चासकर आणि पोलीस पाटील सविता पडवळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय. व उत्कृष्ट पत्रकारिता सचिन तोडकर, भरत चिखले, विवेक शिंदे, मारुती कुराडे, दत्ता नेटके यांना देखील गौरवण्यात आले. संस्थेच्या वतीनं प्राथमिक आरोग्य केंद्रात संस्थेचे कार्यवाहक सुनील चासकर, कविता चासकर यांच्या हस्ते व्हीलचेअर व ऋषिकेश चासकर व अभिषेक चासकर यांच्या हस्ते शाळेच्या ग्रंथालयास 100 पुस्तके भेट देण्यात आली आहेत. न्यूज रिपोर्टर दत्ता नेटके, आज 24 तास, माळुंगे पडवळ. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.